अडुसष्टव्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या या उद्घाटन समारोहाला उपस्थित कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष डॉक्टर वी सजोग गोंडवाना विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे आमचे सन्मित्र प्रमुख अतिथी आमदार अभिजित वंजारीजी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष श्री प्रदीप दातेजी कार्याध्यक्ष डॉक्टर प्रमोद काटकरजी मंचावर उपस्थित इतर सर्व आदरणीय मान्यवर व विदर्भ साहित्य संघाला सदिच्छा देण्यासाठी शुभकामना देण्यासाठी व या कार्यक्रमात संमिलित होत चिंतन मंथन करण्यासाठी उपस्थित माझ्या सर्व विदर्भातील साहित्यिक बंधुभगिनी आदरणीय सन्माननीय नागरिक बंधू भगिनी सर्वप्रथम विदर्भ साहित्य संमेलनाचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो व या साहित्य संमेलनात विदर्भातून महाराष्ट्राच्या भूमीतून जे सन्माननीय महनीय व्यक्ती भगिनी उपस्थित असतील त्या सर्वांचं या चंद्रपूरच्या भूमीत या विभागाचा विधानसभा सदस्य म्हणून पालकमंत्री म्हणून हृदयापासून स्वागत करतो मनापासून स्वागत करतो व शक्तिदायिनी माता महांका या जगाची आराध्य देवता तिच्या चरणी वंदन करतो नमन करतो की या सर्वांचं स्वागत करताना तू भरभरून आशीर्वाद दे शक्ती दे सुख दे समाधान दे व त्यांच्या साहित्याला धार दे हे चंद्रपूर जिल्ह्याचं सौभाग्य आहे की विदर्भ साहित्य संमेलन या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठ सर्वोदय शिक्षण मंडळ सूर्यांश सा साहित्य व सांस्कृतिक मंच यांनी आयोजित केलं चंद्रपूरची भूमी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खरं आहे की जगातली मे महिन्यामध्ये सर्वात जास्त चार ते पाच दिवस आज तक एन डी टी व्ही सारख्या चॅनल्समध्ये बातम्या येतात की जगातली सर्वात जास्त उष्णता असणारं शहर तापणारं शहर गर्मी असणारं शहर म्हणजे चंद्रपूर आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जगामध्ये शास्त्र सांगतं की जे जे ताप ताबून निघतं तापून निघतं ते शुद्ध होतं मग सोनं असेल की साहित्य असेल जेव्हा ते, असे। ते तापून निघतं निश्चितपणे या चंद्रपूरच्या भूमीमध्ये हे साहित्य संमेलन होत असताना विविध चर्चासत्राच्या माध्यमातून या ठिकाणी जेव्हा चिंतन केलं जाईल परिसंवाद केला जाईल या संदर्भातल्या भूमिका व्यक्त केल्या जाईल तेव्हा सारांश मात्र हा चोवीस कॅरेट सोन्यापेक्षाही उत्तम विचाराचा असेल असा विश्वासही मी व्यक्त करतो हे खरं आहे की चारशे छप्पन कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात मनुष्याचा इतिहास कमी आहे म्हणजे जर आम्ही मनुष्य शेती करायला लागला हा विचार जेव्हा करतो तेव्हा साय साधारणतः सात हजार वर्ष झाली पण हेही आहे की आम्ही जरी या पृथ्वीच्या इतिहासामध्ये सिनियर नसलो तरी बुद्धिमान नक्कीच आहोत आणि म्हणूनच चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधल्या श्रेष्ठ योनीचा जेव्हाही उल्लेख होतो तेव्हा मनुष्य योनीचा उल्लेख होतो कारण इतर प्राण्यांना फक्त आणि फक्त भोग योनी आहे मनुष्यागा कर्मयोनी ही सोबत गेली आहे भय भूक मैथून या तीन चौकटीत इतर प्राणी मात्र बंदिस्त जागे पण भय भूक मैथून या सोबत एक विचार करण्याची उपजत आयुध हा मागा ईश्वराने आता हे खरं आहे की हा वाद अनेक दिवसापासून आहे जेव्हा मी शाळेत शिकायचो हो। तेव्हाही शिक्षक सांगायचे की मेंदूचा सा मार्ग पोटातून जातो पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे अर्धसत्य मेंदूचा मार्ग पोटातून जातो हे खरा आहे पण पोटाचा मार्ग हा मेंदू मध्ये सापडतो हेही खरा आहे आणि मग पोटाचा मार्ग मेंदू मध्ये सापडत असेल तर जिल्ह्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषण मंडळ आहे हे प्रदूषण मंडळ प्रदूषण करण्यासाठी विविध आयुधांचा उपयोग करेल पण जे मानसिक प्रदूषण झालं त्याच्यासाठी एकच यंत्र आहे ते म्हणजे साहित्य आणि या मानसिक प्रदूषणाच्या संदर्भात आज या साहित्य संमेलनात आपण सर्वंकष विचार करणार आहोत आणि हा विचार करत असताना विदर्भ साहित्य संघावर सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी यासाठी नाही की मी विदर्भाचा आहे यासाठी आहे की कन्याकुमारीपासून काश्मीर पर्यंत आणि काश्मीर कामरुख पासून कच्छ पर्यंत असणाऱ्या या भारत मातेच्या हृदयस्थानी कुठं कोणी असेल तर तो, तो आमचा विदर्भ आहे नागपूर आहे आणि नागपूरमध्ये जर विदर्भ साहित्य संघ असेल तर भारत मातेच्या हृदयाच्या स्थानी असणाऱ्या विदर्भ साहित्य संघावर ही सारी जबाबदारी येऊन पडते की हृदयातून ह्या ज्या साहित्य धारा आहे त्या इतक्या उत्तम पद्धतीने पोचाव्या आणि त्यासाठी चंद्रपूरकर हे विदर्भ साहित्य संमेलन घेताना आपल्या सोबत आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही साहित्याच्या संदर्भात विचार कराल तेव्हा चंद्रपूर नेहमी विदर्भ साहित्य संमेलनाच्या आयोजकांना आप आगे बढो हम तुम्हारे साथ आहे असं म्हटल्याशिवाय मागे राहणार नाही हेही आपल्याला निश्चितपणे सांगता येईल आश्वस्त करता येईल खरदार माझ्यावर एक जबाबदारी आहे सांस्कृतिक मंत्रालयची खर तर सांस्कृतिक मंत्रालयाचा सा, विचार जेव्हा केला जायचा तेव्हा असं वाटायचं की एक छोट पण जेव्हा मी सांस्कृतिक मंत्रालय घेतलं तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात अरे हा तर पारस आहे हे खातं म्हणजे असं पारस आहे की लोखंडाला सोनं करता येईल मी अर्थमंत्री होतो जगामधे एकशे त्र्याण्णव देशात महाराष्ट्राची इकॉनॉमी छत्तीसाव्या क्रमांकाची पण जेव्हा मी सांस्कृतिक मंत्री जागो मी अभ्यास करा सांगित सांगितलं कदाचित इकॉनॉमी मध्ये मी छत्तीसव्या क्रमांकावर महाराष्ट्र एक क्षेत्र देशात आहे पण जेव्हा मी साहित्याचा सा विचार करतो ऐतिहासिक वारसाचा विचार करतो कदाचित माझा महाराष्ट्र हा जगाच्या एकशे त्र्याण्णव देशामध्ये पहिल्या टॉप टेन मध्ये येईल इतकी मोठी उच्च प्रतीची परंपरा आमच्या राज्यात आहे आणि तर कागिदास देन आहे शेक्सपियरच्या बरोबरीने पण हे खरं आहे की सोनं बांधरून चिंध्या विकता येतात पण चिंध्या पांढरून सोनं विकता येत नाही दुर्दैवानी आमची अवस्था विदर्भाच्या जनतेची अशीच अनेक वर्ष राहिली की आमच्याकडे सर्व काही होतं छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी रामायण महाभारताच्या कथा सांगून सत्य सत्य धर्म धर्मासाठी शक्ती आणि ऊर्जा देणारी माझी जाऊ तर आमच्या विदर्भाची आहे भगवान कृष्णाला युद्धामध्ये पराभूत होताना पाठीशी उभी राहून शक्ती देणारी माता रुक्मिणी तर आमची आहे प्रभू राम राम प्रभू रामाची आजी राजा आजची पत्नी इंदुमती आमच्या विदर्भाची आहे सेक्सपिअरच्या बरोबरीनी साहित्य आणि फक्त साहित्य नव्हे आज जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंजच्या गोष्टी होत्या पण तेव्हा साहित्यामध्ये मनोरंजन कथा यासोबत पर्यावरण हा केंद्रबिंदू होता असं साहित्य हे देणारे काविदास हेही विदर्भाचे आहे मग या उच्च परंपरेचे आम्ही तुम्ही पायिक होत या उच्च परंपरे गढात सुद्धा चंद्रपूरचं योगदान मोठं जेव्हा राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची खंजिरी वाजायला लागली झाड झडूगे शस्त्र बनेगे भक्त बनेगी सेना हास हास तू चंद्रपूर चिमूरची सोळा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसची ची क्रांती बींच्या आकाशवाणीवरून घोषणा होत आहे की युनियन फडकगा भारत माता की जय पहिल्या स्वातंत्र्याचा सूर्य कुठं उगवगा असेल या देशात तर तो चंद्रपूरच्या भूमीत उगव म्हणून जबाबदारी या साहित्य संमेलनात आहे हे आता आम्हा या, या साहित्याच्या संदर्भात विचार करताना हे साहित्य आनंद देणार असावं साहित्य हा दुःखाचा मार्ग दाखवणार नसावं साहित्य हे चिंता वाढवणार वाढवणार नाही चिंतन करायला लावणार असावं साहित्य मन जोडणार असावं मन तोडणार नसावं साहित्य हे समाज जोडणार असावं की समाज तोडणार असावं साहित्य हे वेदनेवर मगमपट्टी करणार असावं की वेदना वाढवणार असावं साहित्य प्रगतीचा सा मार्ग दाखवणार असावं कि साहित्य हे अधोगतीच्या मार्गावर नेणारं असावं याच चिंतन या साहित्य संमेलनात निश्चित होईल असाही मग विश्वास आहे हे आहे आत्ता की आता मी परवा आमच्या बोरगमवार इथं नेहमी बघा म्हणायचे की ग्रंथालयाचं अनुदान वाढवलं पाहिजे साठ टक्के अनुदान हे वाढव आपण पण जेव्हा अनुदान वाढव तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की अनुदान वाढवून प्रश्न सुटणार नाही कधीतरी व्हॉट्सअपवर मी एक कार्टून पाहिलं की मार्ग झुकेर छानपैकी झाडाच्या खालती एका झुग्यावर बसून पुस्तक वाचत आहे आणि आमच्या देशामध्ये पाच सात पोरं एकत्र येऊन हातात मोबाईल घेऊन फेसबुक पाहत आहे हे विटंबना आहे आणि मग अशा प्रसंगात आमच्याही विभागाने एक निर्णय केला की परिस्थितीनुसार बदलाव लागतं हे खेळाय की पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी होत आहे एकीकडे साहित्य लिहितांना कष्ट घेऊन साहित्य लिहिल्या जात आहे पण पैसे देऊन विकत घेणाऱ्यांची संख्या कमी होत आहे दुसरीकडे मी परवाच एका मुंबईच्या कार्यक्रमात ज्यांनी या महिन्यात पुस्तक विकत घेतलं असांनी हात वरती करावा असं सांगितलं एक हात फक्त थरथरत वरती आला बाकी कोणताही हात वरती आला नाही आणि मग मनात ही चिंता झाली की आम्हाला या दृष्टीने कधीतरी विचार करावा लागेल पुस्तकाची प्रकाशनं होतील पण हा पुस्तक वाचणारा जो समाज तो महात्मा गांधींपासून विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केला पुस्तक वाचाल तर वाचाल पण आपण कुठंतरी मागे पडतोय ही एक आश्चर्य आहे मी नम्रपणे लक्षात आणून देईल की मुंबई मध्ये एका लेखकाने माझ्यावर पुस्तक पण दुर्दैव असं आहे की गेले गे दोन वर्ष मी स्वतः ते वाचगण होत प्रकाशन झालं पण मग एक गोष्ट लक्षात आली जेव्हा स्टोरी टेलचे भारतीय हेड मला भेटायला आग आणि ते म्हणाले उद्घाटन करायचं म्हणजे कशाचं म्हणजे आम्ही तुमचं पुस्तक हे तुम्हाला न विचारता प्रकाशकाची अनुमती घेऊन आम्ही स्टोरी टेगमध्ये टाकलं आणि मग मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमात आले मुख्यमंत्र्यांनी त्या स्टोरी टेलचं केलं पण तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली जे पुस्तक मी दोन वर्ष स्वतःवरचं वाचलं नव्हतं ते मात्र स्टोरी टेगमध्ये गेल्यानंतर रात्री झोपताना मी कानाने ऐकत ऐकत ते पुस्तक साधारणतः नव्वद टक्के न वाचता ऐकून काढलं मग बदलत्या परिस्थितीत याचंही चिंतन करावं लागेल की आम्ही आता अशा आयुधांचा उपयोग करणार आहोत की नाही अशा आयुधांचा उपयोग करत येणाऱ्या पिढीपर्यंत आमचं साहित्य आमचा भाव पोटाची भूक भागवण्यासाठी तर अनेक रेस्टॉरंट आहे पण मनाच्या समाधानाची भूक भागवण्यासाठी मात्र आमच्याकडे असणारे जे काही आयुध आहे त्यांची संख्या कमी आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला यामध्ये आपल्याला सर्वांना विचार करावा लागेल असं मग स्वतःला व्यक्तिगतरीतीने वाटतं हे वाटत असताना तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मदतीचा विषय केला निश्चितपणे मी सांगेन पण कदाचित असं होऊ शकतं अनेकदा की संवाद आणि संवाद योग्य पद्धतीने जागा नाही तर या संदर्भामध्ये अनेक लोक भूमिका घेत नाही खरं तर मी सौभाग्यशाली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव देण्यासाठी मी विधानसभेतल्या तेरा आयुधापैकी बारा आयुधांचा उपयोग केला वैराग्यमूर्ती गाडगेबाबांचं नाव देण्यामध्ये मी आयुधांचा उपयोग केला पुणे विद्यापीठाचं नाव बदलावं आणि ज्यांनी मुलींच्या शिक्षणाचा महामार्ग आपल्या आचरणातून कृतीतून निर्माण केला त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुगेंचं सा नाव देण्याचं सौभाग्य आणि त्यासाठी प्रयत्न करण्याचं सौभाग्य मग गा पण हे नाव देताना भूमिका काय होती नाव देताना भूमिका एवढीच होती की यांच्या विचारावर आम्ही सर्वांनी चालण्याचा प्रयत्न करावा कदाचित एक हजार मीटर जाऊ शकणार नाही पण एक एक फूट एक मीटर जाण्याचा प्रयत्न तर आमच्या हातून आणि आज जेव्हा या कार्यक्रमात मी आलो तेव्हा मला आनंद झाला की तिथं पुस्तकांची पूजा केली गेली के आणि पुस्तकांची पूजा करत असताना प्रत्येकाच्या हातून ज्योत पेटवण्यात आली हे साहित्य संमेलन म्हणजे याच साहित्याचा विचार हा प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्योत पेटण्याच्या दृष्टीने या साहित्य संमेलनाकडे आपण सर्वांनी पाहावं ही विनंती मी तुम्हाला करतो आपण मग निमंत्रित केलं खूप खूप धन्यवाद आपण स्वागत केलं मी आपलं आभारी आहे आणि हेही खरं आहे जेव्हा तुम्ही स्वागत केलं तेव्हा मी मनात विचार करत होतो की डॉक्टर बोकारायची हे माझा शाल घालून जेव्हा सत्कार करत होते तेव्हा मी मनात विचार केला की सत्कार आपण जेव्हा आपलं होतो तेव्हा हार असेल की शाल असेल समोरच्या गा झुकावं लागतं हार घालायचा असेल तर मान आणि शाल घागायचा असेल तर मान मानाचंही शरीर आणि या ठिकाणी माझा सत्कार केला मी आभारी आहेच पण आदरणीय मदन धनकर सर ज्यांनी मगा सरदार पटेलमध्ये शिकवलं त्यांचाही आपण सत्कार केला खरं तर त्यांचं आरोग्य चांगलं नाही पण अतिशय अभ्यासू बुद्धिमान ऐतिहासिक दाखले देणारे हे आज स्वतःगे नाहीत पण मी या साहित्य संमेलनाचा उद्घाटक म्हणून त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो व अभिनंदन करताना ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल ईश्वरा तू त्यांना उत्तम उत्तम आरोग्य दे असा आशीर्वाद दे डॉक्टर सागफगेजी त्यांचंही मनापासून अभिनंदन ईश्वराने उदंड आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं डॉक्टर पण धनाच्या मागे न गातता समाजाची सेवा करत मनाच्या समाधानासाठी आयुष्य खर्च करणारे म्हणजे आमचे डॉक्टर साफरे वनवाशी कल्याण का केंद्राचं काम केलं त्यांचंही मी अभिनंदन करतो अशोक जिवतोडे हे माझे एक वर्ष वर्गमित्र होते आणि त्यांनी ही शैक्षणिक संस्था चालवत हा शिक्षणाचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यांचंही मी कौतुक करतो श्रीमंडू धोत्रे यांनी पर्यावर पर्यावरणाच्या संदर्भामध्ये नेहमी कार्य केलं त्यांचंही मी, के मी मनापासून अभिनंदन करतो आणि हे साहित्य संमेलन याचं सा उद्घाटन होताना मी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की या चंद्रपूरच्या भूमित्व साहित्य संमेलन हे या मंथनातून सर्वांना ऊर्जा देणारं संमेलन व्हावं आणि त्यासाठी जेव्हाही माझी मदत लागेल मी पूर्ण शक्तीनी पाठीशी उभा राहील हा विश्वास देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र